नमस्कार, मी पियुषा, खूप खूप स्वागत आहे तुमचं डिजिटल प्रभातमध्ये। आज आपण आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहोत। दिवसभरातील गणपती विसर्जनाच्या सर्व अपडेट्स आपण पाहिल्याच आहेत। आत्ता मी आले आहे पुण्यातील मंडई परिसरामध्ये। या ठिकाणी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती विसर्जन मिरवणुकीसाठी थोड्याच वेळात मार्गस्थ होणार आहे। एक तर 10 दिवस कसे संपले उत्सवाचे एक समजलंच नाही पहिली गोष्ट, आणि दुसऱ्या गोष्टी मिरवणुकीच्या आता तयारीत आहे आम्ही। ती जोश वेगळी आहे, पण शेवटी बाप्पा आपल्या घरी चालला आहे ते दुःख पण आहे। चांगल्या पुष्प चौघाडा रटत आज श्रींची मिरवणूक साधारण 11:30-12 इथून आपण सुरुवात करू। 3 पदकं आहे, श्रीराम पदक आहे, समर्थ प्रतिष्ठान आणि नादब्रह्म सर्ववादक आणि लाठीकाठीची खेळ आहे। तर 12 वाजता आपण श्रींची मिरवणुकीची सुरुवात तिला कुठल्यापासून करणार आहे। पुष्प चौघाडा रथ पारंपरिक जी आहे त्याच्यात जी आपले परंपरेच्या हिशोबाने जे चौघडा आहे, शनाई तुर हे आहे, त्याची रथ आपण केली आहे आणि भव्य रथ दिसतो आहे आणि पूर्ण फुलांचा आहे। पुण्याच्या भाविकांना आवडेल असं मला वाटतं। पण पाहतो की हे जे काही दिवस होते अगदी पाहता पाहता संपले आणि बाप्पा आपल्याला आता निरोप देत आहेत। कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत त्याबद्दल? सध्या कार्यकर्त्यांचा भावना मिरवणुकीची आहे, मिरवणुकीच्या जल्लोषात मजा करायची त्यांची भावना आहे। पण शेवटी अलका चौकनंतर जेव्हा विसर्जन होईल तेव्हा प्रत्येक कार्यकर्त्याच्या डोळ्यात अश्रू असणार। साधारण किती वाजतील आपल्या विसर्जनात? साधारण माझ्या हिशोबाने 11:30-12 वाजता तिलक पुतल्यापासून आपली विसर्जन मिरवणुकीची सुरुवात होणार। धन्यवाद सर दिलेल्या माहितीबद्दल। तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि प्रभाच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।